मैत्रिणीनो, आज मी केलेली आहे खिचडी। खिचडी याची रेसिपी मी कशी तयार केली ह्याचा व्हिडिओ पूर्ण बघा। आवडला तर लाईक करा, शेअर करा। या खिचडी बरोबर मी घेतलेली आहे मिरचीचं लोणचं आणि आंब्याचं लोणचं। ह्याच्यासोबत कढीसुद्धा करतात, पण आज मला वेळ नाही कढी करायला, म्हणून मी कढी बनवलेली नाही। पण खिचडी जेव्हा तुम्ही बनवताल त्यासोबत कढी पण बनवा आणि गरमागरम तळलेले पापड। तर मैत्रिणींनो, खिचडी याची रेसिपी पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। नमस्कार मैत्रिणींनो, छाया किचनमध्ये मी छाया तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज मी तुम्हाला खिचडी बनवून दाखवणार आहे। तर खिचडी बनवण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे मी, तांदूळ घेतलेले आहेत, हे कोलम तांदूळ आहेत, एक बटाटा मोठा चिरून घेतलेला आहे, हे फ्रीजरमधले वाटाणे आहेत, रेडीमेड वाटाणे, चवीनुसार मीठ, अद्रक लसूण पेस्ट, मॅगी मसाला, गरम मसाला, तेल, चिरलेला टमाटर, हिरवी मिरची, कोथिंबीर, कांदा आणि कढीपत्ता। ह्या थोडक्या साहित्यामध्ये अशी चटपटीत आणि मस्त अशी आपल्याला खिचडी तयार करायची आहे। तर चला आता सुरुवात करूया। सगळ्यात पहिलं मी हे तांदूळ स्वच्छ करून, स्वच्छ धुवून ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून भिजत ठेवणार आहे। तोपर्यंत आपण मसाला फ्राय करून घ्यायचा आहे। मी हे तांदूळ धुवून भिजत ठेवते। तांदूळ स्वच्छ धुवून मी याच्यामध्ये पाणी टाकून ठेवलेलं आहे आणि इकडे कुकर गरम करायला ठेवला आहे। कुकर गरम झालं की आपण खिचडी टाकायला घेऊया। कुकरमध्ये टाकूया आपण तेल। 2-4 चम्मच मी तेल टाकते, चांगलं तेल गरम होऊ देऊया। याच्यामध्ये टाकूया आपण कढीपत्ता। कढीपत्ता चांगला तडतडून घ्यायचा आहे, चांगला तडतडला पाहिजे मस्त। कढीपत्ता चांगला तडतडलेला आहे, याच्यामध्ये टाकूया आपण कांदा। कांदा आपण हलका हलका गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचा आहे, म्हणजे याचा सगळा कच्चा वास जाईल असा हा कांदा ह्याच्यात फ्राय करायचा आहे। कांदा चांगला बघा हलका हलका गुलाबी रंगावरती फ्राय झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये टाकूया टमाटर। मस्त खिचडी लागते ही, अशी खिचडी बनवून बघा, खाऊन बघा। तर हे कांदा टमाटर आपण मस्त फ्राय करून घ्यायची आहे। कांदा टमाटर मस्त फ्राय झालेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया हिरवी मिरची। हिरवी मिरची टाकून आपण 2 मिनटं हा सगळा मसाला फ्राय करून घ्यायचा आहे। मिरची टाकून आपण हा सगळा मसाला फ्राय करून घेतलाय। आता आपण याच्यामध्ये टाकूया अद्रक लसूण पेस्ट, मसाले घालूया याच्यामध्ये। याच्यामध्ये टाकूया आपण गरम मसाला, मॅगी मसाला आणि याच्यामध्ये टाकूया आपण चवीनुसार मीठ। आता हा सगळा मसाला आपण 2 मिनटं तेलामध्ये चांगला फ्राय करायचा आहे, मस्त असा खमंग वास येईपर्यंत। हा मसाला सगळा चांगला फ्राय झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये टाकूया बटाटा, हिरवा वाटाणा आणि बटाटा आणि वाटाणा 5 मिनटं आपल्याला ह्या मसाल्यामध्ये फ्राय करायचा आहे। मसाल्यामध्ये बटाटा आणि वाटाणा छान फ्राय झालेला आहे, तेल पण छान सुटलेलं आहे। आता आपल्याला याच्यामध्ये घालायचे पाणी। या पाण्याला एक उकळी आली पाहिजे तेव्हा आपण हे तांदूळ धुतलेला स्वच्छ त्याच्यामध्ये घालायचा आहे। बघा उकळी फुटलेली आहे। आता आपल्याला तांदळातलं पाणी काढून घेतलेलं आहे, तर तांदूळ आपण ह्याच्यात टाकूया। आता हे तांदूळ जे धुतलेले आहेत ते आपण ह्याच्यात घालून देऊ। हे तांदूळ टाकून सगळं मिक्स करून घेतलं। आता 3 शिट्ट्या करणार आहे आणि आपली खिचडी तयार होणार आहे। मैत्रिणीनो हे बघा, ही आपली खिचडी तयार झालेली आहे। तुम्हाला आता मी एका प्लेटमध्ये काढून दाखवते। तुम्हाला मी खिचडी काढून दाखवते, बघा मस्त ही खिचडी तयार झालेली आहे, पटकन कुकरला तयार झालेली आहे। बघा थोडीशी अशी ओलसरच केलेली आहे कारण खायला चांगली लागते। सुकी खिचडी काही खायला बरोबर लागत नाही,
आणि ह्याच्यावर आपण टाकूया आता कोथिंबीर थोडीशी मस्त अशी. त्याच्यासोबत घेतलेलं आहे मी एक आंब्याचं लोणचं आहे आणि एक मिरचीचं लोणचं आहे. खिचडी असेल तर लोणचं खायचं मन करतंच करतं. तर बिर्याणीला सुद्धा मागे सारणारी ही खिचडी आपली तयार झालेली आहे. तर मैत्रिणींनो, खिचडी याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी माझ्या नवनवीन रेसिपी आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत आपण उद्या भेटूया नवीन रेसिपीसहित. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.